त्यांची ते तळमळ असते, मी त्यांची तळमळ या ठिकाणी बघत असतो. गोर गरिबांची सेवा करण्यासाठी जे जे प्रयत्न त्यांच्याकडून करावेत ते घटकाच्या व्यक्तीपर्यंत कुठल्याही योजनेचा लाभ कसा देता येईल याचं ज्वलंत उदाहरण म्हणून जे बिल्लूभाई या ठिकाणी करत असतात. आपण गेल्या वाढदिवसानिमित्त सुकन्या योजनेच्या माध्यमातून बरेचसे फॉर्म त्यांच्या माध्यमातून कुठलीही योजना असो बिल्लूभाई प्रत्येक योजना तितक्याच ताकदीनं या भागाच्या विकासासाठी. बिल्लूभाई तुम्हाला शुभेच्छा देत असते वेळेस आई तुळजाभवानी चरणी एवढीच पाला भविष्य सुद्धा. आनंद भाऊ बसून घ्या ना भाऊ बसा संतोष भाई भेटा बसो का नाही आज जे शिवसैनिकांनी प्रवेश केला खरंच त्या दरवर्षीप्रमाणे 100 शिवसैनिक या भागामध्ये वाढदिवसानिमित्ताने प्रवेश करत असतात असं इथं या भागामध्ये सगळं भगवमय वातावरण झालेलं आहे. जे आज सिद्धू भाई यांच्यामुळं इथं वातावरण चांगलं झालेलं आहे. खरंच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशाखाली आज या भागा या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. या नांदेड जिल्ह्यामध्ये एवढं भगवमय वातावरण आता कधीच झालेलं नव्हतं. आज जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब समाजाचे मुख्यमंत्री आहेत, लोकांचे गोरगरिबाचे मुख्यमंत्री आहेत. अलग अलग योजना, बहीण आपली लाडकी योजना, अजून भाऊ आपला लाडका योजना, सिलेंडर 3 गोरगरिबाला, म्हणजे असे या योजनेमधून गोरगरिबापर्यंत पोहोचित असतात. खरंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशाखाली पूर्ण आम्ही सर्व टीम या नांदेड जिल्ह्यामध्ये काम करत असते त्या निमित्ताने आजचं कौतुक करतो. खरंच सामान्य एक आज शिवसैनिक आपल्या पक्षाला जोडत आहे हे निमित्त या वाढदिवसानिमित्ताने का होईना मी त्यांचं स्वागत करतो सच्च्या शिवसैनिकाचं. आणि 100% मी आज या भागाचा आमदार आहे, मी एक सामान्य आमदार आहे, एक गोरगरिबाचा आमदार आहे. या निमित्ताने सांगतो की यांच्या 100% शिवसैनिकाच्या मी 100% पाठीशी राहील, अहोरात्र काम करील या निमित्ताने सांगतो.